नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहात दराज इन्फोटेक। आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला इमेज ची साइज कमी किंवा जास्त कशी करायची ते शिकवणार आहे आणि इमेज क्रॉप कशी करायची हे पण शिकवणार आहे। लक्ष देऊन बघा, ही इमेज जिची साइज जवळपास 6 MB आहे, 6.20 MB। आता ह्या इमेजला एडिट करण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल ओपन विथ मायक्रोसॉफ्ट पिक्चर मॅनेजर मध्ये त्याला ओपन करतो। इथे एडिट, समजा मला ह्याची साइज कमी करायची आहे तर डायरेक्टली रिसाइज वर जायचं। सपोज मला ती 6 MB ची फाईल 1 MB च्या आत हवी असेल तर तिचं कॉम्प्रेशन आपण 80% करून टाकायचं। 80% कॉम्प्रेस केल्यानंतर ओके म्हणायचं। ओके म्हटल्यानंतर हिथं कंट्रोलर दाबून ह्या इमेजला एडिट केलेल्या इमेजला सेव्ह करायचं। सेव्ह केल्यानंतर आता जर तुम्ही इथे येऊन चेक करणार तर ह्या इमेजची साईज नक्कीच कमी झालेली असणार आहे। ती आपण बघू, बघा हे झाली आता 4 MB। ओके, ऍक्च्युली ह्याच्यापेक्षाही कमी आपल्याला हवं आहे तर ह्याला परत ओपन विथ मायक्रोसॉफ्ट पिक्चर मॅनेजर ह्याला एडिट करा। एडिट केल्यानंतर रिसाइज करा। रिसाइज मध्ये परत आपण हिच आधी आपण 80% केलं होतं त्याला 90% करून टाकू। अप्रॉक्स आपण जर ह्याला 20% जरी केलं तरी इमेजमध्ये आपली साईज कमी होऊन जाईल। ह्याला सेव्ह करायचं। सेव्ह केल्यानंतर परत त्या फोल्डरमध्ये जाऊन चेक करायचं की यस, इथं बघा इमेजची साईज 189 KB झालेली आहे। प्रॉपर्टीज जाऊन आपण चेक करू शकतो। 6 MB ची फाईल आपण KB मध्ये कन्वर्ट करून घेतली आहे। आता सेकंड, समजा ही एक इमेज माझ्याकडे आहे जिची साईज KB मध्ये आहे, जर मला हिची साईज वाढवायची असेल तर सेम त्याच अप्लिकेशनच्या साहाय्याने आपण ते वाढवू शकतो। मायक्रोसॉफ्ट पिक्चर मॅनेजर इथं जाऊन एडिट पिक्चर, रिसाइज आहे त्या साईज पेक्षा समजा 150% ने वाढवून टाकलं तर इमेजची नक्की साईज वाढणार। कंट्रोल एस करा आणि आता इमेजला फोल्डर मध्ये जाऊन चेक करा। रिफ्रेश करून इथे या इमेजची साईज 12 KB झालेली आहे 7 KB वरनं। अशा प्रकारे तुम्ही इझिली इमेज रिसाइज करू शकता। तर सेकंड टाइम समजा मला इमेज क्रॉप करायची आहे तर ओपन विथ सेम फोल्डर नाव एडिट पिक्चर।